कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन आणखी 2 आठवड्यांसाठी वाढवण्यात आला, पण या तिसऱ्या लॉकडाऊन दरम्यान काही नियमात शिथिलता देण्यात आली. लॉकडाऊनच्या या तिसऱ्या टप्प्यात दारूची दुकानं उघडण्याची सशर्त परवानगी दिली गेली. पण हे काय, आज दारूची दुकानं उघडणार म्हटल्यावर दारूंच्या दुकानाबाहेर मद्यप्रेमींच्या लांबच लांब रांगा लागल्या. इतकंच नाही तर या मद्यप्रेमींना सोशल डिस्टन्सिंगचाही विसर पडला. अनेक ठिकाणी तळीरामाने इतकी गर्दी केली की त्यांना आवडता आवडता पोलिसांच्याही नाकीनऊ आलं. या सगळ्यांवर आता प्रतिक्रिया येणं सुरू झालंय. धुळाचा लेखक क्षितिज पटवर्धन यांनी यावर अतिशय परखड प्रतिक्रिया नोंदवली. व्यसनाला असलेली भिकार प्रतिष्ठा आणि सो कॉल्ड कूलनेस सगळ्यांना घेऊन बुडणार एक दिवस. किलोमीटर भर रांगा लागल्या दारूच्या दुकानाबाहेर, अशी पोस्ट क्षितिज यांनी फेसबुकवर लिहिली आहे. क्षितिज यांची ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल होती आहे. अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्यात. पहिल्यांदा वाटलं कांदे बटाटे घेण्यासाठी दुकान उघडण्याआधीच इतकी मोठी रांग लागली आहे. कांदे बटाटे जीवनावश्यक गोष्टींमध्ये येतात, ते कुठेही मिळतील, पण मग गॅस दुकानासमोर एवढी गर्दी कशासाठी, असा प्रश्न मनात आला. आणि काही क्षणातच प्रश्नाचं उत्तर मिळालं, एकच प्याला, असं एका युजरनं क्षितिज यांच्या पोस्टवर कमेंट करताना लिहिलं आहे.